चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्ताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार दिनांक 26 मे रोजीच्या दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजुकराव देशमुख हे गंभीर झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामूहिक 5 आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळखुटा गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे. या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकर, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख यांच्याविरुद्ध भादवीच्या 294, 324, 143, 147, 147, 506, 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे. सह्याद्री माझा न्यूज करिता सुरत देशमुख, अकोला. मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पायपाच्या आधारे लोखंडी पायपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्कलन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसून नेण्याचा प्रयत्न होता. किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. नाव रवींद्र अनिरुद्ध महानकार, समीर अरविंद देशमुख, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, शुभम देशमुख.